आपण घटनेची संभाव्यता या मुद्द्यावरील आपण पहिलं उदाहरण पाहू. आपण संभाव्यता कशाला म्हणणार हे पाहिलं होतं. आपण काय उदाहरण आहे पाहिलं, दोन फासे एकाच वेळी टाकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा. पहिली घटना काय, पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. दुसरी घटना आहे पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आणि तिसरी आहे पहिल्या फाशावरील अंक दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे. आता आपल्याला काय करावं लागेल, सुरुवातीला नमुना अवकाश द्यावं लागेल. कसं लिहायचं नमुना अवकाश, दोन फासे एकाच वेळी टाकले असता. दोन फासे एकाच वेळी टाकले असता नमुना अवकाश कसं तयार होत असतो अजून एकदा लक्षात घ्या. समजा आपण एक फासा टाकला तर 1, 2, 3, 4, 5, 6 हे म्हणत असतो आपण. अजून दुसरा फासा टाकला तर 1, 2, 3, 4, 5, 6. आता आपण काय करतो, नमुना अवकाश जेवढ्या शक्य ते तेवढ्या आपण इथे घेत असतो. मग पहिल्या फाशावरती एक हा अंक मिळाला आपल्याला, दुसऱ्या फाशावरती एक आपण घेतला, एक एक. पहिल्या फाशावरती एक पण दुसऱ्या फाशावरती दोन, पहिल्या फाशावरती एक पण दुसऱ्या फाशावरती तीन, पहिल्या फाशावरती एक दुसऱ्या फाशावरती चार, पहिल्या फाशावरती एक दुसऱ्या फाशावरती पाच, आणि पहिल्या फाशावरती एक दुसऱ्या फाशावरती 6. या पद्धतीने आपण आता दुसऱ्या वेळेमध्ये आपण विचार केला की साहेब पहिले घेतले, पहिले वेळी जर एक आला आपला पहिल्या फाशावरती तर दुसऱ्यावरती 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने येऊ शकतात. आता आपण काय करतोय, पहिल्या फाशावरती दोन जर आपल्याला मिळाला तर दुसऱ्या फाशावरती आपण एक घेतोय, नंतर दुसऱ्या फाशावरती दोन घेतोय, दुसऱ्या फाशावरती तीन, तर नंतर दुसऱ्या फाशावरती चार, नंतर पाच, नंतर 6. पण पहिल्या फाशावरती आपण दोन घेतलाय, 2, 1, 2, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6. आता काय केलं, पहिल्या फाशावरती आपण 3 घेतलाय पण दुसऱ्या फाशावरती 1, 2, 3, 4, 5, 6. आपण पहिल्या फाशावरती 4 घेतलंय नंतर पण दुसऱ्या फाशावरती 1, 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीने हा नमुना अवकाश तयार झालेला आहे. मग काय होईल नंतर, आपण 5, 1 ते 5, 6, 6, 1 पासून 6, 6 पर्यंत या पद्धतीने आपण काय केलं, सर्व शक्यता आहेत या. मग एन कंसात एस किती होईल पा, हे पूर्ण जर आपण मोजले तर हे 36 होतात, एन ऑफ एस बरोबर 36. आता एक एक घटना पाहतोय आपण. समजा ए ही घटना पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे. हे पृष्ठभाग आहेत, यावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 पाहिजे. कमीत कमी 10 याचा अर्थ असा की जास्तीत जास्त आपण 10 पेक्षाही जास्त आपण घेऊ शकतो. कमीत कमी 10 पाहिजे आपल्याला. कमीत कमी 10 बेरीज कशीची आपण पाहतोय. आता याचा विचार केला तर आपण ह्या रांगेमध्ये 1 अधिक 1 2 आहे. हे शेवटची जरी आपण ओळ पाहिजे आपण तर 1 अधिक 6 7 होतंय, हे याच्यापेक्षा 10 आहे. तर दुसऱ्या ओळीचा विचार केला तर 2 अधिक 6 8 आहे, तर हे 8 पेक्षा बेरीज 10 आहे. इथं विचार केला तर 3 अधिक 6 9 आहे, 3 आणि 6 पृष्ठभागावरील अंक आहे, तर 3 अधिक 6 9 होईल. हे सगळे अंक दिसतात आपल्या, संख्या दिसतात अगोदर लिहिलेल्या, त्यांचे काय होईल, त्या पृष्ठभागावर अंकाची बेरीज जी आहे ती 9 पेक्षा कमी आहे, ही 9 आहे. इथं विचार केला आपण तर इथं 4 आणि 6 हे 10 आहेत, हे त्याच्यापेक्षा कमी येतं. म्हणजे पहिला जो आहे तो घ्यावा लागेल आपल्याला 4, 6 ए बरोबर मैरेबी कंसात 4, 6. बघा आता पुढं इथं 5 चा आपण ह्या विचार केला आपण या ओळीचा तर 5, 5 हे 5 अधिक 5 10 होईल, हे कमी येतं, 9 पेक्षा कमी येतं. आणि 5 आणि 6 काय होईल, 11 होईल. म्हणजे काय काय घ्यावं लागतं तुम्हाला, 5, 5, 5, 6 कमीत कमी 10, जास्तीत जास्त आपण 10 पेक्षा जास्त 11 घेऊ शकतो आपण. इथं आपण विचार केला तिथं पाहे 6 अधिक 4 हे 10 होईल, हे 10 पेक्षा कमी आहे, हे 9 आहे, हे 8 आहे. काय होईल, 6, 4 हे 6 अधिक 5 11 होईल अंकांची बेरीज, हे 6 अधिक 6 12 होईल. कमीत कमी 10, जास्त आपण 11, 12 घेऊ शकतो. म्हणजे कोण घ्यावं तिथं हे 6, 4, 6, 5 आणि 6, 6 किती झाले पाय. या अपेक्षित घटना जी आपण घेतली होती त्यामध्ये नमुना घटक किती झाले, 1, 2, 3, 4, 5, 6 एन ऑफ ए बरोबर 6. म्हणून पी ऑफ ए बरोबर काय सूत्र असत, एन ऑफ ए भागिले एन ऑफ एस. एन ऑफ ए किती घेतलं आपण, 6 घेतलंय. एन ऑफ एस जे आहे ते आपण काढलेलं आहे, एस या नमुना अवकाश म्हणजे घटकांची संख्या 36 आहे. तर याला संक्षिप्त रूप द्यायचं, 6 1 6 6 6 36. दुसरी घटना समजा बी ही घटना पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 33 असणे. आता आपण आताच बेरीज उदाहरण पाहिलं होतं, पृष्ठभागावर सर्वात मोठं जर आपण विचार केला ते 6 अधिक 6 12 येतं. हे 12 पेक्षा पूर्ण जे आहेत हे यांच्या पृष्ठभागावर अंकांची बेरीज केली तर 12 पेक्षा हे कमी आहेत पूर्ण. म्हणजे इथं 33 बेरीज काय होणार आहे, येणार नाही. म्हणून आपल्याला बी ह्या ह्याच्यामध्ये घटनेमध्ये आपले एकही घटक घेता येणार नाही, याच्यामधला कोणताच घटक आला नाही. कारण आपल्याला काय पाहिजे, तर अट अशी आहे की त्याची बेरीज जी आहे ती 33 आहे. म्हणजे या पद्धतीने शुद्ध आपण किंवा इथं बी जो आहे तो रिक्त आहे,
बी बरोबर फाय, फाय म्हणजे रिक्त. आता एन ऑफ बी एन कंसात बी म्हणजे इथून घटक किती, कोणीता एकही घटक नाही, घटकाची संख्या शून्य. म्हणून पी ऑफ बी बरोबर आपलं सूत्र एन ऑफ बी, बी या अपेक्षित घटनेमधील घटकांची संख्या भागिले नमुना अवकाशमधील घटकांची संख्या एन कंसात एस बरोबर एन ऑफ बी शून्य. एन ऑफ एस जे आहे ते आपण 36 घेतलेले आणि आपण 36 ने कोणत्याही आपण म्हणजे आपण काय शून्याला आपण जर कोणत्याही संख्येने भाग दिला, शून्याला आपण 36 ने भाग दिला किंवा कोणत्याही संख्येने भाग दिला तर तो भागाकार जो आहे तो शून्य असतो. ह्या घटनेची संभाव्यता काय झाली, शून्य. म्हणजे ज्या जीवी त्या घटनेमध्ये आपला एकही घटक घेता येत नाही अशी ज्यावेळेस झाली अशक्य घटना म्हणतो आपण, अशा घटनेची संभाव्यता किती असते, शून्य असते. आपण तिसरा मुद्दा पाहतोय, तिसरा त्यातला तिसरी घटना समजा सी ही घटना पहिल्या फाशावरील अंक हा दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा असणे, म्हणजे पहिल्या फाशावरचा अंक हा मोठा पाहिजे कोणापेक्षा, दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा. आपण काय करतो, ह्या सी ही घटना जी आहे ती आपण घेतोय पहिल्या फाशावरील अंक, इथं पहिल्या फाशावरील दुसऱ्या फाशावरील अंक जे आहेत दोन्ही सारखेच येतात आणि आपले हे विचार करता येतात. आपलं इथं काय लक्ष देत आहे की पहिल्या फाशावरील लहान आहे दुसऱ्या फाशावरील मोठा आहे, हे सगळे त्याच पद्धतीने. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला असं पाहिजे पहिल्या फाशावरील अंक जो आहे तो दुसऱ्या फाशावरील अंकापेक्षा मोठा आहे, पहिला मोठा पाहिजे दुसरा लहान पाहिजे. आपल्या इथं लक्षात येईल 2.1 दोन हा जो आहे पहिल्या फाशावरील अंक मोठा आहे दुसरा जो लहान आहे तो 2.1, हे दोन्ही सारखे येतं आणि हे काय येते दुसऱ्या फाशावरील अंक मोठे, आपल्या पहिल्या फाशावरील मोठा पाहिजे. हे 3.1, 3.2 पहिल्या फाशावरील मोठा घ्यायचा दुसऱ्या फाशावरील लहान पाहिजे, हे 3.3 सारखेच आहेत आणि नंतरचे दुसऱ्या फाशावरील मोठे येतं. इथं काय लक्षात आपल्याला, हे पहिला फाशावरील मोठा आहे दुसऱ्या फाशावरील लहान आहे, हे 4.1, 4.2, 4.3 पर्यंत हे दोन्ही सारखे झाले, हे दुसऱ्या फाशावरील मोठे येतं. इथं विचार केला आपण 5.1, 5.2, 5.3, 5.4 इथपर्यंत पहिल्या फाशावरील मोठे येतं दुसऱ्यावरती लहान आहेत, हे दोन्ही सारखे येतं, हे जे आहे तर दुसऱ्या फाशावरील मोठा आहे. म्हणजे काय घ्यावं लागतं आपल्याला, हे 5.1, 5.2, 5.3, 5.4 या इथं विचार केला पहिल्या फाशावरील मोठा आहे दुसऱ्या फाशावर लहान आहे, आपल्या पहिल्या फाशावरच मोठा पाहिजे, फक्त मग आपल्याला हे जे आहे ते दोन्ही समान आहेत इथपर्यंत घ्यावं लागतील. म्हणजे कोणते हे 6.1, 6.2, 6.3, 6.4, 6.5 आणि 6.6 कोणते झाले पाहिजे, एन कंसात सी बरोबर 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 6-5 पर्यंत, हे 6 आणि 6 जे आहे हे दोन्ही सारखे झाले तर हे आपल्याला घेता येणार नाही. पहिल्या फाशावरील मोठा पाहिजे दुसऱ्या फाशावरील लहान पाहिजे, 6.5 इथपर्यंतच. एक झाले हे 16 झाले, आपण एक कमी केला म्हणजे 15 झाले, हे एन ऑफ सी बरोबर 15. मग काय होईल पा, देअरफोर पी ऑफ सी बरोबर कशी काय संभाव्यता, आपल्या सी या घटनेची संभाव्यता बरोबर एन ऑफ सी, एन ऑफ सी भागिले एन ऑफ एस. एन ऑफ सी किती घेतलं आपण, एन ऑफ सी आपण 15 घेतलेलं आहे, हे घटकाची संख्या जी आहे सी या अपेक्षित घटनेमध्ये 15 आहे आणि एन ऑफ एस जी आहे ती 36 आहे. त्याला आपण संक्षिप्त भाग देतोय, कितीने भाग देऊ आपण 3 ने, हे 3 5 15 आणि खाली 3 1 3, 3 2 6, 5 12 जे आहे याची काय झाली संभाव्यता.